बारामतीचे चुलते आणि पुतणे हे दिवसा दरोडे टाकतात. या महाराष्ट्रातल्या अनेक तालुक्यांचे निधी ह्यांनी पळवले, चोऱ्या केल्या. शिरूरला बिबट्याच्या या सगळ्या मानगडीमध्ये 1000 कोटी आलेत. ह्या पट्ट्यानं तिकडे पळवलं बारामतीला. बिबट्या नाही, काय नाही, काय भानगड नाही. हे चुलते पुतणे एक नंबरचे चोरटे आहेत. ह्यांनी गेल्या 40 वर्षामध्ये या महाराष्ट्रातल्या अनेक भागाचं प्रचंड मोठं नुकसान केलंय. कोणाला म्हणायचं होतं? मग दोनच आहे काका पुतणे, राज्यात एकच टोळी आहे, दुसरी टोळीच उपलब्ध नाही. मी का म्हटलो, आता इथं बिबट्याचा विषय आला. बिबट्या इथं आहे, सरकारचा निधी कुठं यायला पाहिजे? शिन्नरला यायला पाहिजे, जिथं बिबट्यांचा प्रादुर्भाव आहे, जिथं लोकांना त्रास होतो. शिरूर बाजूला तुमचा तालुका आहे, तिथं यायला पाहिजे संगमनेरच्या पलीकडं. ह्यांनी पैसे कुठं नेले? 1000 कोटी बारामतीला. तिथं एकही बिबट्या नाही. मग ही चोरी नाही तर काय? हा चोरीचाच प्रकार आहे ना. तुम्ही 1000 कोटी राज्य सरकारचे नेता आणि मग तिथं सुशोभीकरण, मग आम्ही हे केलं, आम्ही ते केलं. पैसे कोणा नेताय? खानदेशातले पैसे कोणा नेताय? पश्चिम महाराष्ट्रातले इतर जिल्ह्याचे पैसे कोणा नेताय? मराठवाड्यातले पैसे कोणा? विदर्भाचे. अरे तुमच्याकडे ती चावी दिली आहे, तुमच्याकडे तिजोरी दिली आहे, म्हणून ती सगळीच तुम्ही गडप करू नका ना. ही राज्याची तिजोरी आहे, तुमच्याकडे एका विश्वासानं लोकांनी दिली. पण 50 वर्ष तुम्ही विश्वासघात या सगळ्या विषयामध्ये केला आणि सगळे पैसे. अरे एखाद्या कोणाला गावच्या एखाद्या आमच्या मेंढक्याला जरी तुम्ही मंत्री केला आणि चावी दिली त्याकडे 40 वर्ष, तो सगळा जिल्हा डेव्हलप करून टाकाल की काय? त्यात काय मंत्र बोलायचं आहे, काय करायचं आहे? पण ही जी चुकीची पद्धत आहे, त्या सगळ्या पद्धतीला महाराष्ट्रातल्या तरुण मुलांना हे सगळा विषय समजला पाहिजे. म्हणून आम्ही वारंवार हे विषय मांडतोय आणि लोकांना आम्ही समजू सांगतो. त्यांनी बघा काय, आता राष्ट्रवादीतल्या नेत्यांच्या बरोबर न बोललेलं बरं. त्यांचं कसं आहे, आपलं ठेवायचं झाकून आणि दुसऱ्याचं बघायचं वाकून. सत्तेमध्ये आले का ते वेगळं बोलतात आणि सत्तेमधनं गेले का ते वेगळं बोलतात. त्यामुळं त्यांच्या फार बोलण्याला महत्त्व राहत नाही. हे सगळे राजकीय दृष्टिकोनातून स्टेटमेंट करत राहतात, त्यामुळं त्या गोष्टीला सगळ्या फार महत्त्व नाही. ओबीसी नेते म्हणून ते काम करतायत, तर तळागाळातल्या सगळ्या ओबीसींच्यापर्यंत गेलं पाहिजे होतं ना. अरे नंदीवाली समाजाला अजून घर राहिला नाही, तो अजून पालात राहतोय, का नाही तुम्ही तिथं गेला? ओबीसी लीडर म्हणून जेवढे जेवढे डेव्हलप झाले, त्यांनी त्या सगळ्या घटकाचा विचार केला का? कोलाट्याची पोरं आज तिथं काय परिस्थिती आहे, कोलाट्यांच्या मुलींची काय अवस्था आहे, डोंबाऱ्याची पोरं आज तारवून असते, त्यांच्याकडे कोण गेला? त्यांना रेशन कार्ड आहे? त्यांना मतदान कार्ड आहे? त्यांना घर मिळालं? कुणी बघितलं? नाही बघितलं. आमचं सरकार बघतंय. या सगळ्या लोकांच्या पर्यंत सरकारचा निधी जावा, त्यांना सगळ्या योजना पोचाव्यात, अशा पद्धतीचं नियोजन राज्य सरकारच्या माध्यमातून चालू आहे. म्हणून देवेंद्र फडणवीस साहेबांनी ओबीसींचं सेपरेट मंत्रालय निर्माण केलं. त्याच्या अगोदर का नाही त्यांना वाटलं ओबीसींच्या विषयी करावं? अहो पवार नेमता राजे आहे, ते जाणते राजे नाही आहेत. ह्याच्यावरती सगळ्या लोकांचा आक्षेप आहे. त्या लोकांना काय आहे, ह्यांना काय बोलायचं असेल नेतृत्वाच्या बाबतीमध्ये रेटून बोलायचं, कारण त्यांना काय आहे, त्यांची मर्जी मिळवून घ्यायची आहे. आणि दुसरीकडे कुठला विषय आला का मग ठोकून टाकायचं, हे असं नाही झालं पाहिजे, ते तसं नाही झालं पाहिजे, ते अमुक नाही झालं पाहिजे, ते तमुक नाही झालं पाहिजे. आणि पवारांच्या बाबतीमध्ये बोलायचं म्हटलं का मग ती बाजू सोडायची नाही. मग त्यांना पवारांना दाखवायचं, मी कशी बाजू तुमची लावून धरतोय, मला परत कुठंतरी संधी द्या. काय जर आलं तर समजा आता आमदार गेले, विधान परिषदेवर घ्या, राज्यसभेवर घ्या, मंत्रिमंडळात एखादं चांगलं स्थान मिळेल. ही 2-4 बोलतील पुढची. त्यांना तिथं चाटुगिरी करायची खूप सवय लागलेली आहे सगळ्या राष्ट्रवादीतल्या पहिल्या टीममधल्या लोकांना, त्यामुळं त्या मुद्द्यावरती ते ठासून बोलतात. अरे पण तुम्ही एका नाण्याला 2 बाजू आहेत ना, दुसरी बाजू पण तुम्ही बघा ना. एका बाजूला बोलताना वेगळं बोलायचं आणि त्यांच्या नेतृत्वाची वेळ आली तर मग ते तसेच आहे, त्यांची उंचीच आहे, ती अमुकच आहे, ते तमुकच आहे, अशा पद्धतीनं गुळमुळीत उत्तरं द्यायची. हा प्रकार गेल्या अनेक दिवसापासून चालू आहे. पण महाराष्ट्रातली सगळी लोकं या सगळ्या विषयाकडं नीटपणे बघतायत आणि त्यांना योग्य उत्तर लोकं देतील.